नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील रावडे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी आपल्या वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गुरुवारी नगरमध्ये जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण केलं. यावेळी सोपान रावडे यांनी आपली व्यथा मांडत जिल्हा परिषद प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. ग्रामपंचायतमधील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी खोट्या आरोपाखाली आमचे शौचालय पाडण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या 9 लोकांवर आमच्या घरातील 9 लोकांवर गुन्हा दाखल केला, 4 महिला आणि 5 पुरुष. त्यानंतर आमची जो मालकीची जागा आहे त्यामध्ये हुकुमशाही पद्धतीने रस्ता करण्यासाठी खडी टाकली. आमची उतारेबाबत अडवणूक केली जाते. आमच्या शेजाऱ्यांची साऱ्यांची उतारे निघते, परंतु आम्हाला हेतूपूर्वक आम्हाला त्रास देण्याकरता अडवणूक ग्रामपंचायतमार्फत केली जाते. आणि प्रशासनाकडे आम्ही 2 वर्षापासून पाठपुरा करू राहिलो. पंचायत समितीला अर्ज आहे, आमचे जिल्हा परिषदला आहे, मंत्रालयात आहे, माननीय आयुक्त साहेबांना आहे, राज्यपाल साहेब महोदयांना आहे, मुख्यमंत्री साहेबांना आहे, आपले सरकार या पोर्टलवर देखील आमच्या तक्रारी दाखल आहे, परंतु आमच्या तक्रारीची कोणत्याच प्रकारे दखल घेतली नाही जाऊ राहिली.